आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. अमेरिका आणि युरोप तसेच जवळपास जगभरातील सर्व स्त्रियांना 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्क वस्त्रोद्योगातील 1000 निदर्शके झाली. 10 तासांचा दिवस, कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्याबरोबर लिंग, वर्ण, मालमत्ता आणि सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळावा अशा मागण्या केल्या. कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाल्या. 1910 साली केपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1708 रोजी स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगारीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव मांडला व तो सर्वानुमते ठराव पास झाला. मुंबईत सर्वप्रथम 8 मार्च 1943 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. पुढे 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून घोषित केले आणि त्यानंतर आता सरकारी व खासगी कार्यालयात आणि इतर ठिकाणी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्त्रियांचे जीवन जगणे खूप कठीण आहे. मग ती कोणतीही स्त्री असो, तिला प्रत्येक जीवनात अडचणी असतातच. आपल्या भारत देशाला अनेक समाजसुधारक स्त्रिया लाभलेल्या आहेत. त्यातलीच एक म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखले जातात. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील, त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्याशी झाला. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी सन 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या क्रांतिकारक निर्णयाला लोकांनी विरोध केला. सावित्रीबाई फुले शाळेत शिकवायला जात असताना त्यांच्या अंगावर लोकांनी शेण, चिखल, दगडे फेकत असत, पण त्या डगमगल्या नाही. त्यांनी गोरगरीब व विधवा अनाथांना त्यांनी आधार दिला. सावित्रीबाई फुलेंनी काव्यसंग्रह लिहून समाज जागृत केले. सावित्रीबाईंनी स्त्रियांना असा संदेश दिला की साक्षर व्हा, निर्भर व्हा असं सांगितलं. 10 मार्च 1897 साली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची प्राणज्योत मावळली. सावित्रीबाई फुले या समाजापुढे एक आदर्श शिक्षिका म्हणून ओळखले होते. किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले. स्त्री जीवनाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकीने गिरवले. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला इंदिरा गांधी यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांचे पूर्ण नाव इंदिरा प्रियदर्शिनी गांधी व त्यांचा जन्म अलाहाबाद येथे 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी चरखा संघ स्थापन केला. लहान मुलामुलींचे वानर सेना स्थापन केली व छोडो भारत आंदोलन मोठ्या उत्साहाने त्या सहभागी झाल्या. इंदिरा गांधी तरुण वयात काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1966 साली त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. संपूर्ण जगाने दखल घेतलेली त्यांची घोषणा म्हणजे गरिबी हटाओ. इसवी सन 1971 मध्ये त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. दुर्दैवाने 31 ऑक्टोबर 1984 मध्ये त्यांच्याच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या थोर पोलादी वीरांगणेला माझा कोटी कोटी प्रणाम. नमस्कार, मी आर्या वाटे, इयत्ता 6वी बची विद्यार्थिनी. प्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी प्रतिभाताई पाटील यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. प्रतिभाताई पाटील यांचे पूर्ण नाव श्रीमती प्रतिभाताई नारायणराव पाटील. त्यांचा जन्म 19 डिसेंबर 1934 रोजी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांचा जन्म एका राजकीय घराण्यात झाला आहे.
प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. ब्युटी क्वीन ते भारताची पहिली महिला राष्ट्रपती अशी प्रतिभाताई पाटील यांची ओळख होती. प्रतिभाताई यांचा राष्ट्रपती होण्यापर्यंतचा प्रवास हा खूप कौतुकास्पद होता. ज्या काळात मुलींना शिक्षणाची सोय नव्हती त्या काळात देखील प्रतिभाताईंनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. प्रतिभाताई फक्त एक राजकारणीच नव्हत्या तर त्यांनी सामाजिक कार्यामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. अशा या कर्तबगार महिलेला माझा सलाम. धन्यवाद. नमस्कार, मी जान्हवी खोत. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी झाला. ह्या एक भारतीय राजकारणी आणि माजी शिक्षिका आहेत. त्या 2022 पासून भारताचे 15व्या राष्ट्रपती आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून 2022 राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली. त्या आदिवासी समाजातील व्यक्ती आहेत आणि प्रतिभा पाटील यांच्यानंतरच्या या पदावर दुसऱ्या महिला आहेत. या पदावर विराजमान झालेल्या त्या सर्वात तरुण व्यक्ती आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी राज्यसिंचन आणि ऊर्जा येथे लिपिक म्हणून काम केले. अशा या कर्तबगार महिलेला माझा सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.